महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरणगावातील पांजे गावात पिण्याच्या पाईपलाईन सेक्टर 15 द्रोणागिरी नोड मधून गेली आहे. सेक्टर 15 द्रोणागिरी नोड मधील सुरू असलेल्या विकास कामांमध्ये सुमारे ही पाईपलाईन 8 ते 10 फूट जमिनीखाली गेल्यामुळे भौगोलिक परिस्थिती म्हणजेच पाईपलाईनचा भाग हा दलदलीचा म्हणजे चिखलाचा असल्याने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन खराब झाली आहे. यामुळे गावातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागते. पाईपलाईन फुटल्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 4 ते 5 दिवसांनी होतो. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता विजय राजाराम भोईर जिल्हा परिषद सदस्य यांनी दखल घेतली. पांजे मतदारसंघ हा नवगर जिल्हा परिषद मतदारसंघात येत असल्याने या मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे सदस्य विजय भोईर पांजे गावातील पिण्याच्या पाण्याची असणारी अडचण लक्षात घेता त्यांनी पाईपलाईनचे नूतनीकरण करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अभियंता कोकण भवन सीव्हीडी बेलापूर यांच्याकडे केली. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने सिडको विभागीय कार्यालय सेक्टर 14 द्रोणागिरी येथील कार्यकारी अभियंता द्रोणागिरी 1 यांनी श्री विजय भोईर जिल्हा परिषद सदस्य यांच्या मतदारसंघात असणारे पांजे गावाचे पाणी पुरवठ्याबाबत मंजुरी देऊन 80 mm व्यासाची पाईपलाईन बदलून नवीन 150 mm व्यासाची पाईपलाईनचे अंदाजपत्र तयार करून प्रशासनाकडे निवेदन पाठवल्याचे सांगितले आहे. लवकरात लवकर शिडको प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावास मान्यता द्यावी व मौजे पांजे गावास पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी विनंती विजय भोईर जिल्हा परिषद सदस्य यांनी केली. निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाइव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.